देशात लवकरच राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 ही संकल्पना राबवली जाणार असून या धोरणाअंतर्गत शाळांमध्ये नवीन शालेय शिक्षण पद्धतीची अंमलबजावणी केली जाणार आहे. या नवीन शालेय शिक्षण पद्धतीमुळे बऱ्याच काही गोष्टींमध्ये आता बदल दिसून येणार आहेत. तर या नवीन शालेय शिक्षण पद्धतीनुसार आपली 3 ते 18 वर्षपर्यंतची मुलं कशा प्रकारे शिक्षण घेऊन अभ्यास करतील ते समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करताना सरकार शालेय शिक्षण पद्धतीची सगळीच रचना बदलेल असा अंदाज आहे. या अंतर्गत विद्यार्थ्यांना रॉट लर्निंग व्यतिरिक्त प्रॅक्टिकलद्वारे शिकवलं जाईल असंही सांगण्यात येते. तर या धोरणाअंतर्गत नवीन शालेय शिक्षण पद्धतीत 5 + 3 + 3 + 4 या प्रकारचं स्ट्रक्चर राबवलं जाणार आहे. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर 5 + 3 + 3 + 4 हे स्ट्रक्चर म्हणजेच 3 ते 18 या वयोगटातील शिक्षणाचे 4 टप्पे. NCF म्हणजेच नॅशनल कॅरिक्युलम फ्रेमवर्कच्या पूर्वाराखड्यात या 4 शैक्षणिक टप्प्यांचा तपशील देण्यात आलाय. शिक्षणाचे हे 4 टप्पे कसे असतील ते आधी समजून घेऊयात. NEP किंवा नॅशनल एज्युकेशन पॉलिसी म्हणजेच राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 अंतर्गत शालेय शिक्षणाची पुनर्कल्पना करण्याची शिफारस करण्यात आली आहे. 5 + 3 + 3 + 4 या 4 टप्प्यांचा शैक्षणिक आराखड्यात 3 ते 18 या वयोगटातील विद्यार्थ्यांचा समावेश करण्यात आलाय. तर यातील पहिला टप्पा म्हणजे 5 म्हणजेच मुलांच्या पायाभूत शिक्षणाचा टप्पा आहे. तर हा टप्पा 2 भागात विभागण्यात आलाय. त्यातील पहिला टप्पा हा अंगणवाडी म्हणजेच प्री स्कूल आहे, ही 3 वर्षाची आहे. तर दुसरा टप्पा म्हणजेच नंतरची 2 वर्षे ही प्राथमिक शाळेची आहेत. या धोरणाअंतर्गत शैक्षणिक टप्प्यातील दुसरा टप्पा म्हणजे +3 या टप्प्यात 3 ते 8 वर्ष वयोगटातील विद्यार्थ्यांचा समावेश होतो. नंतरचा +3 हा टप्पा 3 वर्षांचा मध्यम टप्पा आहे. यामध्ये 6वी, 7वी आणि 8वीच्या विद्यार्थ्यांचा समावेश होतो. आणि शेवटचा टप्पा म्हणजे +4 म्हणजेच हा टप्पा 4 वर्षाचा आहे, माध्यमिक शिक्षणाचा आहे, म्हणजेच 9वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांचा या टप्प्यामध्ये समावेश होतो. अशा प्रकारे वय वर्ष 3 ते 18 वर्ष वयापर्यंतचे विद्यार्थी या धोरणाअंतर्गत 12वीपर्यंतचं शिक्षण घेऊ शकतील. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 साठी सरकारद्वारे नॅशनल करिक्युलम फ्रेमवर्क अंतर्गत राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखड्यासाठी कस्तुरी रंगन ड्राफ्ट समिती तयार करण्यात आली आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाअंतर्गत या समितीने काही सूचना दिल्यात, तर त्या सूचना कोणकोणत्या तेही पाहूयात. या सूचनांनुसार शाळांमध्ये आता ब्लॅकबोर्डवरती शिकवणं ही पद्धत आता बंद करण्यात आली आहे. तर शाळांमध्ये शिकवणी वर्गाची वेळ ही 40 मिनिटं असणं बंधनकारक करण्यात आले. तर काही ठराविक विषयांसाठी ब्लॅकबोर्ड वापरण्यात येईल आणि जेव्हा ब्लॅकबोर्डवर विद्यार्थ्यांना शिकवण्यात येईल तेव्हा त्या शिकवणी वर्गाची वेळ ही 80 मिनिटं करण्यात आली आहे. तर पुढच्या शिकवणी वर्गाची तयारी करण्यासाठी विद्यार्थ्यांना 5 मिनिटांचा वेळ दिला जाईल. याशिवाय आता विद्यार्थ्यांना 15 मिनिटांचा स्नॅक्स ब्रेक आणि 45 मिनिटांचा लंच ब्रेक हे सुद्धा या शैक्षणिक धोरण आराखड्यात नमूद करण्यात आले. यासोबतच शाळांमध्ये शनिवारी होणारी प्रार्थना रद्द करून लंच ब्रेक हा 30 मिनिटांचा करण्यात आलाय. आता या धोरणानुसार चौथ्या टप्प्यातील 9वी नंतरचा अभ्यासक्रम कसा असेल तेही पहा. तर या धोरणाअंतर्गत शाळेच्या दिवसाची सुरुवात 25 मिनिटांच्या प्रार्थनेनं होणार आहे. विद्यार्थ्यांच्या शिकवणी वर्गाची वेळ ही 55 मिनिटं असली तरी विद्यार्थ्यांचा ब्लॉक कालावधी 100 मिनिटांचा असणार आहे. यामध्ये विद्यार्थ्यांना स्नॅक्स ब्रेक दिला नसला तरी लंच ब्रेक हा 55 मिनिटांपर्यंत वाढवण्यात आलाय. या विद्यार्थ्यांची शनिवारी प्रार्थना होणार नाहीये, तर या वर्गामध्ये अतिरिक्त संवर्धन अभ्यासासाठी विद्यार्थ्यांचे शाळेचे दिवस वाढवण्यात आलेत. या नवीन आराखड्यानुसार 9वी ते 12वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीचा विषय निवडण्याची मुभा असेल. यामध्ये मानवता, मॅथमॅटिक्स, कम्प्युटिंग, व्यावसायिक शिक्षण, शारीरिक शिक्षण, कला शिक्षण, सामाजिक विज्ञान, विज्ञान आणि आंतरशिस्त विषयक विषय या विषयांचा पर्याय विद्यार्थ्यांना निवडण्यात येईल. यात 9वी 10वीच्या विद्यार्थ्यांना विज्ञान, सामाजिक विज्ञान आणि मानवता विज्ञान हे विषय शिकवण्यात येतील. तर 11वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांना भौतिक शास्त्र, इतिहास आणि भाषा हे विषय शिकवण्यात येतील. 11वी 12वीच्या विद्यार्थ्यांना 8 विषयांपैकी सक्तीनं 4 विषयांचा अभ्यास करावा लागणार आहे. तर या दोन्ही वर्षात सेमिस्टर परीक्षा पद्धतीनेच विद्यार्थ्यांना अभ्यास करायचा आहे. विद्यार्थ्यांनी स्वेच्छेने निवडलेल्या विषयांचा अभ्यास एका सेमिस्टरमध्ये पूर्ण करणं गरजेचं आहे. अशा प्रकारे प्रत्येक सेमिस्टरला 4 या पद्धतीनुसार विद्यार्थ्याला 12वी उत्तीर्ण होण्यासाठी 16 विषयांचा अभ्यास करावा लागणार आहे.
आता या धोरणातील ठळक वैशिष्ट्य सांगायची झाली तर बोर्ड हा फक्त 12वीच्याच वर्गाला असेल. तुमची कॉलेज डिग्री ही 3 ते 4 वर्षाची असणार आहे. पदवीच्या पहिल्या वर्षात तुम्हाला प्रमाणपत्र मिळेल, दुसऱ्या वर्षाला पदविका असेल तर तिसऱ्या वर्षात तुम्हाला डिग्री मिळेल. तर 10वीचं मंडळ म्हणजेच SSC बोर्ड हे सुद्धा रद्द करण्यात आलंय. MPhil देखील आता बंद असणार आहे. आता 5वीपर्यंतच्याच विद्यार्थ्यांना केवळ मातृभाषा, स्थानिक भाषा आणि राष्ट्रीय भाषा शिकवण्यात येणार आहे. तर उर्वरित विषय म्हणजेच जरी तो इंग्रजी विषय असला तरी तो एक विषय म्हणून शिकवला जाईल. पण या धोरणामुळे बोर्ड परीक्षांचं महत्व कमी झालंय. विद्यार्थ्यांना या पुढे MPhil करावं लागणार नाहीये. म्हणजेच रिसर्च करण्यासाठी डिग्री अधिक 1 वर्षाचा मास्टर्स असा अभ्यासक्रम अशी 4 वर्षाची पदवी असेल, त्यानंतर ते थेट PhD करू शकतील. बहुप्रतीक्षित असणारं राष्ट्रीय शैक्षणिक धोरण राज्यात येत्या जून पासून लागू होणार आहे. या धोरणाची अंमलबजावणी जून पासून सुरू होणाऱ्या नवीन शैक्षणिक वर्षापासून केली जाईल असं शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सांगितलंय.